8% साधे वार्षिक व्याजदर असल्यास 1500 रुपयाचे 1800 रुपये होण्यास किती वर्ष लागतील? 1500 रुपयाचे 1800 रुपये. मित्रांनो, हे 1800 काय आहे? हे 1800 रुपये म्हणजे ही रास. त्याचा अर्थ 1800 रुपये रास होण्यास 8% साध्या व्याज दरानं किती वर्ष लागतील असा प्रश्न विचारला. इथं मुद्दल सुद्धा दिलेली आहे की 1500 काय ही आहे लेकरांनो मुद्दल. या दिलेल्या माहितीवरून उत्तराप्रत कसं जायचं लक्षात घ्या. बारीक लक्ष द्या. 1800 ही रास होण्यास किती दिवस लागतील? मुद्दल आहे 1500. ही लेकरांनो रास होण्यास भविष्यकाळ 1500 मुद्दल वजाबाकी करा, येणारं उत्तर 300 रुपये. हे काय असणार? सरळ व्याज. ओके, ही वजाबाकी करा, येणारं उत्तर म्हणजे सरळ व्याज. तिसरी एक बाब आपल्याला मिळाली, सरळ व्याज किती? 300. आणि व्याजाचा दर प्रथमतःच दिलेला आहे. व्याजाचा दर 8%. काळ विचारला किती वर्ष लागतील. सरळ व्याज काढण्याचं सूत्र घ्या. सरळ व्याज काढण्याचं सूत्र आहे म गुणिला द गुणिला क भागिला 100. सरळ व्याज किती हो? हे 300. सरळ व्याजाच्या ठिकाणी मुद्दल 1500. ओके, व्याजाचा दर 8%. सर किती वर्ष लागतील म्हणजे काळ काढायचा. छेदस्थानी 100, शून्याला 20 गायब. आता 300 हा गुणाकार 15×8×0. ओके, 300 बराबर 15×8=20. याला गुणिला काय आहेत सोबत? 300 कडे येताना 120 स्वरूपात मांडावे लागतात. शून्याला 0 जाते आणि हा भाग 12×2=24. दशांश चिन्ह द्या, 0 घ्या. आता झाले 60. 12×5=60. 2.5 वर्ष लागते. ओके, हे या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर आहे. लक्षात घ्या, 8% साधे वार्षिक व्याजदर असल्यास 1500 रुपयाचे 1800 रुपये होण्यास 2.5 वर्ष लागतील. उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवतो.